महिला ने तुरंत नोबल अस्पताल के डॉक्टर वैभव चौधरी से संपर्क किया। डॉक्टर ने तुरंत महिला का चेकअप किया तो म्यूकोरमाइकोसिस बीमारी का पता चला। डॉक्टर ने तत्काल उचित उपचार किया और कुछ ही दिनों में संध्या ने बीमारी पर काबू पा लिया। नोबल अस्पताल के डॉक्टर वैभव चौधरी ने अपील की कि इस बीमारी से डरने की जरूरत नहीं, उचित उपचार से इस बीमारी पर काबू पाया जा सकता है। नमस्कार, मैं डॉक्टर वैभव चौधरी नोबल हॉस्पिटल इथे कन्सल्टंट फिजिशियन आणि कोविड आणि नॉन कोविड अशा दोघं सेवा आम्ही इथे पुरवतोय। तर हे पेशंट जे आपल्याकडे आलेत त्यांचं नाव मिसेस संध्या चौधरी। संध्या चौधरी आपल्या इथे एक 3 आठवड्यापूर्वी ॲडमिट झाले होते। या पेशंटला माइल्ड कोविड इन्फेक्शन होतं आणि यांना किडनीचा आजार होता। ते क्रिएटिनिन लेवल जेव्हा ॲडमिट झाले तेव्हा 5-5.5 आसपास होती। या पेशंटला जेव्हा आम्ही ॲडमिट केलं होतं तेव्हा हिला डायबिटीज नाही होते। यांना कोविडसाठी आम्ही माइल्ड कोविड इन्फेक्शनप्रमाणे यांना ट्रीटमेंट केली। यांना एकदम मिनिमम डोज स्टेरॉईडचा आम्ही दिला होता। पूर्ण जेव्हा कोविडसाठी पेशंट ॲडमिट होती तेव्हा त्यांना कधी ऑक्सिजनची गरज लागली नाही। पेशंट पूर्ण बरा होऊन आपण 1 आठवड्यानी म्हणजे ॲडमिट झाल्याच्या 7 दिवसांनी घरी पाठवलं। घरी झाल्यावर पेशंटला 2-3 दिवसांनी डोकेदुखी, चेहऱ्याच्या एक बाजूला दुखणे, थोडा ताप येणे हे सगळे त्रास सुरू झाले। तर त्याच्या या कारणासाठी आपण पेशंटला त्वरित पुन्हा ॲडमिट करून घेतले। ॲडमिट करून आपण यांची तपासणी केली, तापाचे कारण शोधायचा प्रयत्न केला। तर पेशंटला जो उजव्या बाजूचा डोळा आहे तिथे थोडी सूज आली आणि त्यांना स्टिकी सिक्रिशन यायला लागले नाकातून। याच्यात आपण कान नाक घशा तज्ज्ञ डॉक्टर सूरज नायर यांचा सल्ला घेतला। तर त्यांच्या सल्ल्यानुसार आपण सीटी स्कॅन करून घेतले, जे आपले सायनसेस आणि ब्रेन जिथे म्युकरमायकोसिस जास्त होण्याची शक्यता असते ते सीटी स्कॅन केला। सीटी स्कॅनमध्ये आपल्याला सायनसेसमध्ये सूज आहे असं कळलं। तर ह्याचा आपण जो आला याचा अहवाल सीटी स्कॅनचा, त्याच्यानंतर लगेचच आपण म्युकरमायकोसिसची ट्रीटमेंट चालू केली। कान्ना कशा तज्ज्ञाच्या मदतीने आपण आतमध्ये सायनसेसमध्ये जाऊन जो फंगस आहे त्याला पूर्ण स्वच्छ केला, ज्याला आपण डिब्राइटमेंट असं म्हणतो। म्युकरमायकोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये डिब्राइटमेंट आणि अँटीबायोटिक या दोघांचा इक्वल रोल आहे। फक्त अँटीबायोटिक देऊन किंवा एम्फोट्रिसिन बी देऊन हा बरा होणारा रोग नाही आहे। जसं आपल्या बॉडीमध्ये कुठेही पस झाल्यावर पसला ड्रेन करणं महत्त्वाचं आहे, तसं म्युकरमायकोसिसला डिब्राइटमेंट किंवा आतमध्ये जाऊन जे ऑपरेशन करून फंगस स्वच्छ करतो हा फार महत्त्वाचा त्याच्यात उपाय आहे आणि ट्रीटमेंट आहे। तो इथे अशी खबर, इस तरह की और खबरों में बने रहने के लिए देखते रहिए एचएमडी।